महत्त्वाची बातमी, राहुल गांधींनी सरकारी बंगला सोडलेला आहे. 12 तुगलक लेनच्या बंगल्यातून ते रवाना झालेले आहेत. सामानानं भरलेला ट्रक बंगला बाहेर पडलेला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी हा सरकारी बंगला सोडलेला आहे. नवी दिल्ली इथं राहुल गांधी यांचा हा सरकारी निवास होता. 12 तुगलक लेनवर त्यांचा हा बंगला होता. मात्र आता त्यांनी खासदारकी गेल्यानंतर हा बंगला सोडलेला आहे. सामानानं भरलेला ट्रक बंगल्यातून बाहेर पडलेला आहे. त्यामुळे राहुल गांधी आता त्यांच्या आईसोबत राहणार आहेत. 12 तुगलक रोडवर हा बंगला होता, सरकारी बंगला होता. आणि खासदारकी गेल्यामुळं किंवा खासदारकी त्यांची काढून घेतल्यामुळं आता राहुल गांधी यांनी हा सरकारी बंगला सोडलेला आहे. राहुल गांधी यांची सुरत न्यायालयानं जी कारवाई केली त्यानंतर त्यांची खासदारकी आपोआप रद्द झालेली आहे. लोकसभा अध्यक्षांनी तसा निर्णय दिलेला आहे आणि त्यानुसार आता त्यांनी हा सरकारी बंगला सोडलेला आहे. राहुल गांधी गेली काही वर्ष या बंगल्यावर राहत होते. मात्र आता त्यांनी हा सरकारी बंगला सोडल्यानंतर त्यांच्या सामानासह हा ट्रक बाहेर पडलेला आणि या संदर्भात आपण अधिक तपशील घेऊयात आपले प्रतिनिधी अजय धनजय यांच्याकडून. अजय, अखेर राहुल गांधी यांना हा बंगला सोडलेला आहे, काय अधिक तपशील? आधी सुरत कोर्टाचा निर्णय जो आला होता, राहुल गांधींना 2 वर्षापेक्षा जास्तची शिक्षा झाली होती, ज्यामुळे त्यांची खासदारकी गेली. आणि जेव्हा एखादा खासदार असतो त्याला काही सरकारकडून पर्क्स दिल्या जातात, ज्यामध्ये त्याला सरकारी बंगला असतो, काही नोकर चाकर सुद्धा त्याच्या सेवेसाठी दिलेले असते, सुरक्षा असते बंगल्याला, सोबतच फ्लाईटमध्ये फिरण्यासाठी कन्सेशन असते. आता ते राहुल गांधीच्या त्या फॅसिलिटी काढून घेण्यात आलेल्या आहे. राहुल गांधी हे 2 टर्मपेक्षा जास्त टर्मचे आमदार खासदार असल्यामुळे त्यांना सरकारी बंगला सुद्धा अलॉट करण्यात आलेला होता. त्यांच्या सुरक्षा, त्यांची जी झडप्लस सुरक्षा आहे, त्या अनुषंगाने सुद्धा त्यांना 12 तुगलक रोडवर बंगला देण्यात आलेला होता. परंतु आता त्यांची खासदारकी गेल्यामुळे त्यांचा जो बंगला आहे तो काढून घेण्यात आलेला आहे संसदीय हाऊसिंग कमिटी मार्फत. आता राहुल गांधी हे त्यांच्या मातोश्री ज्या आहेत सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहणार आहेत. राहुल गांधी यांना इतर ठिकाणी राहण्यावर काही प्रॉब्लेम होऊ शकतात, कारण का त्यांना एक उच्च दर्जाची सिक्युरिटी देण्यात आलेली आहे, जी तुम्ही रेसिडेन्शियल एरियामध्ये राहू शकत नाही. आणि आई खासदार असल्यानंतर त्यांच्या फॅमिलीला सुद्धा त्यांच्या फॅमिली मेंबरला सोबत ठेवता येऊ शकते. त्याच अनुषंगाने सोनिया गांधीला त्यांच्या फॅमिलीतले मेंबर मुलगा असेल किंवा मुलगी असेल यांना सुद्धा ठेवता येऊ शकते. म्हणजे एखाद्याला जर बंगला दिला तर त्याच्या फॅमिलीला सुद्धा अलाव असते त्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी. त्याच कायद्याद्वारे राहुल गांधी सुद्धा आता त्यांच्या आईसोबत राहणार आहेत स्वाती. धन्यवाद अजय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. त्यामुळे राहुल गांधी यांनी आता हा बंगला सोडलेला आहे आणि ते आता त्यांच्या आई सोनिया गांधी यांच्यासोबत राहणार आहेत. नवी दिल्लीमध्ये हा सरकारी बंगला होता आणि तो आता राहुल गांधी यांनी सोडलेला आहे. त्यांचं सामान घेऊन जाणारा ट्रक बंगल्याबाहेर पडलेला आहे.